अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। एकच निंभोरा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सविता भोंडे यांचा 2.5 वर्षाचा कालावधी आज संपल्याने त्यांच्या जागेवर नूतन सरपंच म्हणून हर्षदा दीपक पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। नूतन सरपंच हर्षदा पाटील यांनी आज सरपंच पदाचा पदभार स्वीकारला असून एकच निंभोरा गाव आपण हगणदारी मुक्त करून आदर्श गाव करणार असल्याचे त्यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। Thank you.
तालुक्यातील केकतनिमोरा या गावातील ग्रामपंचायत या ठिकाणी आपण आलेलो आहोत. 2015 सरपंच पदासाठी जी निवडणूक घेण्यात आली होती त्यावेळेला 2.5 वर्षाचा कार्यकाळ ठरवून दिला गेलेला होता आणि त्यानुसार 2015 सौ सविता भोंडे यांची सरपंचपदी ही निवड करण्यात आलेली होती. त्यांचा कार्यकाळ आज रोजी पूर्ण होऊन आज सौ हर्षदा पाटील यांची सरपंचपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत सौ हर्षदा पाटील ह्या देखील उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून गावाच्या विकासासाठी कशा प्रकारे कार्य पार पाडणार आहेत ते आपण जाणून घेऊ. या सोहळ्याला सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, तसेच मी गावकऱ्यांचे व ग्रामपंचायत सदस्यांचे सर्वात प्रथम आभार व्यक्त करते. तसेच आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान राज्याचे जलसंपदा मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखालील हो ना मूलभूत सुख या गावातील मूलभूत सुख सुविधा असतील व 100% गाव हागणदारी मुक्त करण्याकडे व एक आदर्श गाव माझे सदैव प्रयत्न राहतील. आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादाने व ग्रामपंचायत सदस्यांच्या हातभाराने सतत मी प्रयत्नशील राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवत. जय हिंद जय भारत. त्याचबरोबर आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रामदास शिंदे हे देखील उपस्थित आहे. पण त्यांच्याकडनं याबद्दलची अधिक प्रतिक्रिया जाणून घेऊया. सार्वजनिक निवडणूक 2015 सार्वजनिक निवडणूक ग्रामपंचायतीनुसार आम्ही 11 सदस्य निवडून आलो. त्यामध्ये आम्ही 8 लोक आणि विपक्षाचे 3 लोक. आम्ही एकच आमचं एक शपथग्रह पण आम्ही सादर केलं आहे आणि विकास पॅनलतर्फे या गावाचा सर्वांगीण विकास रस्ते कॉन्क्रिटीकरण असो, भूमिगत गटारी असो किंवा ग्राम सचिवालय बांधणे असो किंवा सभामंडप असो या सर्व कामांना आम्ही प्राधान्याने त्याला उत्तेजन देऊन ते आम्ही कार्य पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जे जे आम्हाला विकास आराखड्यानुसार कामं मंजूर होतील त्याप्रमाणे आम्ही करण्याचा 100% प्रयत्न करू. मी सर्व गावांना सर्व नागरिकांना एकच मी विनंती करू इच्छितो की आपल्याकडे असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी ही त्वरित आपल्या जेवढ्या लवकर भरता येतील आणि आम्हाला ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. कारण 23,97,000 रुपये इलेक्ट्रिक बिल आपल्या गावाकडे बाकी आहे. त्यातर्फे मी आवाहन करतो सर्व नागरिकांना सर्व ग्रामस्थांना की त्यांनी आपल्याकडे असलेली बाकी पाणीपट्टी आणि घरपट्टी त्वरित देण्याची कृपा करावी आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. कारण आजच्या परिस्थितीला आपण कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा देऊ शकत नाही अशी अवघड परिस्थिती आहे. तरी मी पुन्हा एक वेळ आवाहन करतो की त्यांच्याकडे असलेली थकबाकी त्वरित भरण्याची कृपा करावी आणि आदर्श गाव बनवण्यासाठी आपण सर्व एकजूट व्हावे ही एक नम्र विनंती पुन्हा आम्ही आवाहन करतो. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. आम्ही 3 लोक होते. 3 मधले समजून घ्या आमचे फुटले असतील किंवा काही झालं असेल त्याबद्दल. पण मी राष्ट्रवादीचा असताना सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि यांना गावाचा विकास करावा याच्या आमचे मागचेही सरपंच होते. माझी चांगलं त्यांना काम केलं आहे. त्यांना काही वाईट काम केलं नाही या गावाचं. पण यांना मी चांगलं काम करावं आणि सगळ्या गावात असं एकदम हे झालं पाहिजे असंच मी बोलणार आहे. त्याच्यासाठी मी बीजेपीचा फक्त गावात हरियांचा विकास करावा म्हणून मी यांना सपोर्ट देतोय. मी मधुकर शंकर शिंदे भाजप कार्यकर्ता आदरणीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या गावाचं केकतनिंबोरे गावाचं ग्रामपंचायतचं पॅनल लढवलेलं होतं. त्यांचं संपूर्ण सहकार्य असल्यामुळे आम्ही जवळजवळ 8 सभासद भाजप पक्षाचे विजयी झालेले होते. त्याप्रमाणे प्रथम आमच्या गावचे सरपंच सविताबाई भोंडे या निवडून आलेल्या होत्या. त्यांनी आपल्या ठरल्याप्रमाणे 2.5 वर्षानंतर आता त्यांना सखुशीने राजीनामा दिलेला असल्यामुळे आज रोजी सर्वपक्षीय ग्रामपंचायत सदस्य एकत्र होऊन बहुमताने म्हणजे बिनविरोध असं निवडणूक झालेली आहे आणि हर्षदा पाटील या सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं भाजप सदस्य या नात्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं प्रथम हार्दिक अभिनंदन करतो व धन्यवादसुद्धा देतो. आणि गिरीशभाऊ महाजन यांनी जे आम्हाला पाठिंबा दिला आणि भाऊचं यापुढेसुद्धा आम्हाला मार्गदर्शन राहील आणि संपूर्ण पाठिंबा राहील. आदरणीय गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आमचे ग्रामपंचायत सदस्य गावाचा संपूर्ण विकास करतील अशी मी अपेक्षा करतो. त्यांनीसुद्धा भाऊच्या मार्गदर्शनासाठी भाऊला पाठिंबा देऊन जास्तीत जास्त कामं गावाचे करावे, विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा या सर्व सदस्यांना बिनविरोध हर्षदा पाटील यांना निवडून दिल्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी मधुकर संजय पंडित. पूर्वी या ग्रामपंचायतीमध्ये 2 वेळा मी निवडून आलेला आहे आणि सध्याची ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीने
जिंकलेली आहे. 2.5 वर्षापूर्वी 11 सदस्यांपैकी 8 सदस्य भारतीय जनता पार्टी झालेले आहेत आणि म्हणूनच 2.5 वर्ष 2 OBC महिला असे सरपंच राहतील असं ठराव झालेलं होतं. म्हणजे ठरलेलं होतं, सर्व सदस्यांनी ठरलेलं होतं, भारतीय जनता पार्टी पक्षाने ठरलेलं होतं. आणि त्यामुळेच 2.5 वर्ष सविता भोंडे यांनी सरपंचपद भूषवलं. नंतर हे आता ह्याच निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये हर्षदा पाटील ह्यासुद्धा सरपंच म्हणून आपल्याकडे निवडून आलेले आहेत. या एकमताने निवडून आलेले आहेत आणि सर्व मिळून किंवा सर्व सदस्यांनी यांना मतदान केले की मतदान करण्यापेक्षा हे बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि त्यांनी या गावाची स्वच्छता महत्त्वाची, गावाची स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची जे 4 दिवसांनी पाणी मिळतं ते दररोज पाणी मिळायला पाहिजे अशी व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. या 2 गोष्टी जर केल्यात, लाईट तर हे मिळणारच आहेत, लाईट मिळतच आहे आपल्या महाराष्ट्र शासनाकडून, पण पाणी आणि स्वच्छता या 2 गोष्टी या सरपंचांनी किंवा या सदस्यांनी लक्ष घालून पूर्ण कराव्यात अशी मी अपेक्षा करतो. माझे मनोगत संबोधन, धन्यवाद. ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, त्यामध्ये 8 भारतीय जनता पक्ष व 3 विरोधी पक्षाचे निवडून आले, त्यापैकी ठरल्याप्रमाणे 2.5 वर्ष सरिताबाई बोंडे यांचं सरपंचपद झाल्याच्या बाद नियमाप्रमाणे राजीनामा देऊन नवीन निवड आज रोजी हर्षला पाटील यांची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बिनविरोध निवड झालेली आहे, त्यामुळे ते गावाचा सर्वगुणी विकास करतीलच या शंकाने, कारण जिल्हा परिषद पंचायत समिती व नामदार गिरीश बहुमहाजन यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना त्यांना भरपूर निधी मिळेल आणि गावाची चांगले विकास करतील याबद्दल अपेक्षा आहेच आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना माझ्या शुभेच्छा. सरपंच झाल्यात ताई, त्यांना माझ्या शुभेच्छा. आणि गावातील स्वच्छता ही महत्त्वाची आहे, आरोग्य स्वच्छता टिकली तर आरोग्य टिकेल आणि त्यांनी हेच लक्ष द्यायचं आहे. आणि सर्वांचे मार्ग कामे मार्गी लागतील हेच माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहे आणि ते लावतील हे मला पूर्णपणे माझी खात्री आहे. स्वर्गीय अण्णासाहेब दत्तात्रय बळीराम पाटील आजचा खरा जर सरपंचपदाची ते मानकरी, त्यांना सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक व वेळोवेळी आम्हाला निधी उपलब्ध मागच्या गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी उपलब्ध या ठिकाणी करून दिला व सदैव ते आपल्या जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांची गरज भासते तेव्हा तेव्हा ते निधी असेल कुठल्याही स्वरूपातलं असेल तर ते आपल्याला नक्कीच केकतनिमोरा गावाला नगरीला त्यांचा नेहमीच आम्हाला आशीर्वाद लाभत असतो. यापुढेही माझे ग्रामपंचायत सदस्य, सर्व आजी माजी सदस्य, सर्व सरपंच उपसरपंच यांना सर्वांना सबका साथ सबका विकास या नाऱ्याप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन चाललं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे. तसेच केकतनिमोरा नगरी ही आदर्श गाव या ठिकाणी कसं होईल याकडे आम्ही वाटचाल करू निश्चितच. धन्यवाद. आणि 2.5 वर्ष हर्षदा पाटील यांची आज निवड झालेली आहे. तसेच आता गिरीश महाजन यांनी आमच्या गावाला दोन घंटा गाडी देऊन आमच्या गावाची घाण स्वच्छताकडे न्यावी ही माझी इच्छा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. जय हिंद. पाटील यांची बिनविरोध अशी निवड सरपंचपदी निवड झालेली आहे. त्यांनी आपलं केकतनिमोरा हे गाव गंधारीमुक्त करण्याची, त्याचबरोबर केकतनिमोरा हे गाव आदर्श गाव बनवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करील असे आश्वासन ग्रामस्थ मंडळींना दिलेले आहे. त्याचबरोबर येथील उपस्थितांनी त्यांना त्यांचा स्वागतही मोठ्या उत्साहात आणि आनंदात. कॅमेरामन राजेश पाटीलसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.